नमस्कार, नमस्कार। दर शुक्रवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र आलेलो मागच्या वेळेस आपण पाचव्या अध्यायातले बारा तेरा असे दोन श्लोक घेतले होते तर यावेळेस आपण चौदा पंधरा चौदा पंधरा सोळा तीन म्हणतेस का अवनी श्लोक तू मग आम्ही तीन बघतो जमले तर नाही तर दोन तर घेऊच ठीक आहे चौदा पंधरा सोळा थँक्यू प्रभु। न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं फल संयोगम स्वभाव सुप्रवर्तते न दत्ते कस्यचित् पापं न चैव विभुः अज्ञानेनावृतै ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः सुंदर वेलकम आपली स्क्रीन शेअर करूया पहिले विनोबा काय म्हणतात ते बघू कारण की संस्कृत मध्ये आपल्याला काही विशेष कळलं नाही मराठीमध्ये बघूया हा श्लोक पंधरावा पहिले चौदावा बघू चौदाव्या श्लोकामध्ये विनोबा काय म्हणतात विनोबा म्हणतात की न करते पण लोकांचे न करमे निर्मितो प्रभू हे पाहिथे जे ह्याच्यात असतं पुस्तकामध्ये त्यातून जो टंक लेखक असतो म्हणजे टाईपरायटर टायपिस्ट तो जेव्हा सॉफ्ट कॉपी बनवतो त्याची तेव्हा प्रभुमधला जो रफार आहे ओखावून टाकला असं नर न करते पण लोकांचे न करमे निर्मितो प्रभू पाहिजे तिथे प्रभू नॉट प्रभू राईट न कर्मी फल संयोग स्वभावे सर्व होत असे म्हणजे काय आहे की प्रभू जो आहे ना तो लोकांचं करते पण आणि कर्म या दोन्ही गोष्टी निर्माण करत नाही आणि न कर्मी फल संयोग प्रभूच्या दृष्टीने न करते पण आहे न कर्माचं निर्माण आहे न फलाशी संयोग आहे आणि स्वभावे सर्व होत असे आपोआप होत आहेत आपण मागे एकदा बघितलं होतं ना की प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म घडत असतात परंतु अहंकार विमूढात्मा करता इति मान्यते आपण किती वेळा समजून घेण्याचा प्रयत्न केलाय की आपण जे जे कर्म करू त्या कर्माचं कर्माच्या सिद्धांतानुसार फळ मिळणारच आहे तर ते फळ केवळ आपण केल्यामुळे झालं असं आपण जर समजलो तर मग आपण म्हणतो की हे मी केलं नाही का परंतु तशा प्रकारचं कर्म म्हणजे तो प्रोसेस जो आहे ती प्रक्रिया जी आहे ती जी कोणी व्यक्ती करेल तर त्याचा परिणाम तोच होईल ना मग त्याच्यामध्ये कर्ता महत्वाचा कुठे आहे कर्म आणि कर्माचं फळ हे सिद्धांतानुसार होत आहे आणि कर्म करण्याची प्रवृत्ती आपल्याला जी होते ना ती देखील आपला जो काही स्वभाव असेल त्याच्या त्याच्यानुसार होते तर इथे लिहिलं ना न कर्मी फळ स्वभाव हे सर्व होत आहे सगळंच्या सगळं जे आहे ना स्वभावानी होत असतं तर ज्या प्रकारे आपला स्वभाव असेल त्या प्रकारे आपण कर्म करू आणि त्या प्रकारे आपल्या कर्माची फळं मिळतील इतकं सोपं येते पण आपण स्वतःला करता मानतो आपण स्वतःला मानतो की माय यो हू माय त्यो हम्म तर प्रभुपाद ह्या श्लोकाचं ट्रान्सलेशन कसं करतात बघू आपण की न कर्तृत्व न कर्माणी लोकसृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते ते इंग्रजीमध्ये आपल्याला सांगतात प्रभुपाद द स्पिरिट मास्टर ऑफ द सिटी ऑफ हिज बॉडी मागच्या वेळेस आपण म्हटलं ना नवद्वारपुरी नवद्वारपुरी म्हणजे आपलं शरीर तर त्याचा कोण स्वामी आहे तो मी आहे द एम्बॉडीड स्पिरिट इथे आपल्याला द्वैतामध्ये हे सांगितलं जाईल की एम्बॉडीड स्पिरिट म्हणजे तो सोल आहे नाही का एम्बॉडीड स्पिरिट इज द सोल म्हणजे तुमचा आत्मा किंवा तुमचा जीवात्मा राईट right? तो ह्या नवद्वारपुरी शहराचा मालक आहे याचा नियंत आहे याचा शास्त्र आहे

कर्माच्या सिद्धांतानुसार पहिलेच तयार असतात कर्म आणि कर्मफल कॉज आणि इफेक्ट दे आर वन अँड द सेम थिंग ओके ते दिसायला वेगळे दिसतात परंतु वस्तू एकच असते उदाहरण काय आहे की समजा आपल्याकडे मातीचा गोळा असेल तर मातीच्या गोळ्यापासून जर मडक आपण तयार केलं तर ते मडक त्या मातीपेक्षा वेगळं आहे का मडक म्हणजे पूर्णच्या पूर्ण मातीच आहे नाही का दिसायला फक्त वेगळं दिसलं आधी तो मातीचा गोळा होता आता मातीचं मडक झालं त्यामुळे काय आहे की कॉज आणि इफेक्ट म्हणजे कर्म आणि कर्मफळ ह्या दोन्ही गोष्टी ना एकमेकांशी निगडीत असतात ओके कर्मफळ हे त्या कारणाच वेगळं स्वरूप असतं अजून काय नाही ऑल दिस इज इनॅक्टेड बाय द मोड्स ऑफ मटेरियल नेचर तर प्रकृतीच्या गुणांच्या नुसार म्हणजे मोड्स ऑफ मटेरियल नेचर म्हणजे सत्व राज हे तीन गुण आहेत ना तर ह्या तीन गुणांच्या कॉम्बिनेशन नुसार आपल्याला कर्माचं फळ बाहेर निघताना दिसत आहे असं होत तर ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या व्यवस्थित तर मग आपल्याला त्रास नाही होणार आपण बघूया की कि किशोरजी आपले जे बंधू आहेत ते ह्या चौदाव्या श्लोकाबद्दल काय म्हणतात सो so लेट मी गेट इन टू दॉज द मुक्त छंद चौदाव्या श्लोकामध्ये काय म्हणतात की न करतेपणाची भावना न लोकांची कर्मे नाना न फलासाठी प्रभू कारण हे सर्व घडे आपल्या आपण करतेपणाची भावना लोकांची कर्म आणि कर्माचं फळ हे प्रभू तयार करत नाही हे सगळं पायलट वर चाललेलं आहे ठीक आहे वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात प्रभुने जगी निर्मिले कर्म नाही प्रभुने जगी निर्मिले कर्म नाही त्यांनी काही निर्मिले नाही कर्म न करते पणा ना फलाशाही काही त्यांनी करतेपणा निर्माण नाही केला आहे फलाशा पण निर्माण केलेली आहे असे सर्व माया तिच्याची स्वभावे या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे माया आहे ठीक आहे ना जोपर्यंत आपण मायेमध्ये आहोत जोपर्यंत आपण मायेशी एकरूप झालेलो आहोत तोपर्यंत मनाच्या वरिया जगासी न घ्यावे हे जग जे आहे हे आपल्या मनापासून उत्पन्न होत हे जग जे आहे हे मनाच्या वर नाही आहे हे मनाच्या खाली आहे हे कळायला पाहिजे हे समजायला कदाचित कठीण असेल परंतु आपण कितीतरी वेळा याचं चिंतन केलंय किंवा विचार केलेला आहे की आपल्याला काय होतं कि सगळ्यात पहिले आपण जेव्हा डोळे उघडतो ना सकाळी उठल्याबरोबर तेव्हा आप आपल्याला काय दिसतं तेव्हा आपल्याला अलार्म क्लॉक दिसतो कारण की ते अलार्म क्लॉक जोपर्यंत ठाण करत नाही तोपर्यंत आपण उठत असतो न उठता डोळे मिटून सुद्धा आपण त्या अलार्म क्लास सगळा दाबतो असं होतं की नाही किती लोकांचं होतं सांगा बरं आपल्यापैकी अनेक लोकांनी केलं त्यामुळे मी काय हे कोणाला पिन पॉइंट करण्याची गरज नाही आहे राईट आपण स्वतःच्याच ना बघा ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये ना जे जे सांगितलं जातं ते कोणीही पर्सनली घ्यायचं नाही ओके कोणाला उद्देशून हे भाषण नाही हे भाषण करणारी व्यक्ती मी नाही भाषण जे होत आहे हे भगवंताचं भाषण भगवंताचं भाषण फक्त या तोंडातनं बाहेर पडतं त्यामुळे हे शब्द जर तुम्हाला लागू पडत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर ते मला देखील तेवढेच लागू पडतात आणि जर त्या शब्दांचा माझ्यावर परिणाम होत नसेल किंवा झालेला नसेल तर त्या शब्दांचा तुमच्यावर परिणाम होईल अशी अपेक्षा करणं किती चूक आहे का तर ह्या शब्दांचा परिणाम आपण स्वतःवर स्वतःवर करून घ्यायचा आहे इतरांवर करण्याच्या भांगडीत नाही पडायचं या सगळ्या गीतेच्या चिंतनातनं तुमचं किती कल्याण होत आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे तुमचं कल्याण कोण करत आहे मी नाही करत या गीतेच्या चिंतनातनं कल्याण माझ होत माझं कल्याण व्हावं मला चांगलं वाटावं माझं चित्त शुद्ध व्हावं माझा वेळ चांगला जावा या सगळ्या कारणांसाठी मी माझ्या आवश्यकतेसाठी म्हणून हे चिंतन करतो तुमच्यासाठी म्हणून नाही करत तुम्हाला दरते जादा, होता तो तो जर त्याचा उपयोग होत असेल तर फार चांगली गोष्ट आहे तर जेव्हा माझ्या मनात अशा प्रकारे हे कर्म मी माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी करतोय माझ्या स्वतःच्या चित्तशुद्धीसाठी करतोय हे ठामपणे समजलेलं असतं तेव्हा जर तुमचा उद्धार याच्यातनं झाला नाही किंवा तुमचं कल्याण जर झालं नाही तर त्यामुळे मला वैफल्य नाही येणार कारण की तुमचा उद्धार करणारा मी नाही आहे मी करता नाहीये आतापर्यंत आपण काय शिकलोय आपल्याला भगवंत अनेक प्रकारे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत या, या जगामध्ये किंवा तुमच्याकडनं सुद्धा ज्या गोष्टी घडतायत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या गुणांनुसार घडतायत तीन गुण आहेत सत्व रजताम जर तुम्ही सत्व गुणाला धरून ठेव हो। मग काय होईल की जो रजगुण आहे तो रजोगुण सगळ्यांच्या कल्याणासाठी कर काम करेल तो रजोगुण जर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे तुमच्या संकुचित स्वार्थासाठी जर वापरला म्हणजे काय झालं की सत्वगुण कमी झाला रजोगुण तेवढाच आहे परंतु त्याला तमोगुणाची साथ मिळाली मग काय होईल मग आपण राक्षस होऊन जाऊ जगामध्ये सईकडे जाऊन उच्छाद मांडू हे तोड ते तोड ते तोड ते तोड मला नेहमी ना एक लायन किंग नावाचा सिनेमा बघितला होता त्या लायन किंग सिनेमामध्ये जो विलन दाखवलाय ना स्कार नावाचा स्कार म्हणजे जो लायन किंग असतो छोटा मुलगा त्याचं नाव असतं सिम्बा त्या सिंबाचे काका म्हणजे ही महाभारतासारखी स्टोरी आहे लायन किंग ही जी कहाणी आहे ना ती आफ्रिकेतल्या कुठल्या तरी लोककथेवर आधारित आहे परंतु ती आफ्रिकेतली जी लोककथा आहे ती आणि आपल्या महाभारतातली कथा याच्यामध्ये काही विशेष फरक नाही आहे या कथांच्या मार्फत आपल्याला काय दाखवलं जातं की मानवी मनामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट असतो म्हणजे एक सकारात्मक वृत्ती असते आणि एक निगेटिव्ह ऍस्पेक्ट असतो म्हणजे एक नकारात्मक वृत्ती असते तर ह्या सकारात्मक आणि नकारात्मक वृत्तींचा संघर्ष नेहमी सुरू असतो सकारात्मक आणि नकारात्मक यांच्यामध्ये जेव्हा इंटरॅक्शन होते जेव्हा एक ते एकमेकांशी त्यांचा संबंध येतो आणि ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय की टिपिकल हिंदी सिनेमा किंवा हॉलिवूडचा सिनेमा लायन किंगची गोष्ट अशीच आहे ना तर तो त्यांचा जो काका असतो ना त्याची सेना कुठली असते कौरव सेना की सगळीकडे जाऊन जिथे जा तिथे जाऊन हे ओरबाड ते ओरबाड ते ओरबाड ते ओरबड म्हणजे काय आपण स्वतः क्रिएट काही नाही करायचं आपण स्वतः तयार काही नाही करायचं जे इतरांनी तयार करून ठेवलंय ना त्याच्यावर जाऊन आपण डल्ला मारायचं याला क्लासिक वाटमारी म्हणतात वाटमारी इतरांनी कोणीतरी काहीतरी कराय तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यावर आपण जाऊन आयत ते ओढून घ्यायचं स्वतःकडे ही तामसी प्रवृत्ती आहे या तामसी प्रवृत्तीचा आणि सात्विक प्रवृत्तीचा संघर्ष नेहमीच होत राहिलेला आहे आताही होतो आहे आणि नेहमीच होत राहणार आहे जगामध्ये आपल्याला जे दिसतं ना ते आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं याच्याबद्दल आपण अनेक वेळा चिंतन केलेलं आहे तर जर हे जगतरूपी प्रतिबिंब आपल्याला चांगलं करायचं चा असेल शुद्ध करायचं असेल पवित्र करायचं असेल मंगल करायचं असेल तर त्याच्यासाठी शुद्ध पवित्र मंगल <laughs> आपलं मन करायला लागेल आणि ज्या प्रमाणात आपलं मन शुद्ध पवित्र मंगल होईल तेवढ्या प्रमाणात आपल्याला असं लक्षात येत जाईल की बाहेरचं जग जे आहे ना ते शुद्ध पवित्र मंगलच होत त्याच्यामध्ये जी अशुद्धी जी अपवित्रता जी अमंगलता माझ्या दृष्टीला येत होती तो तिचा दोष नव्हता तो माझ्या दृष्टीचा दोष होता माझ्या डोळ्यावर जेव्हा मी रंगीत चष्मा घातलेला होता तेव्हा मला सगळं जग रंगीत दिसत होतं आणि मला असं वाटत होतं की जग रंगीत आहे ते जग रंगीत कधीच नव्हतं त्या जगावर माझ्या रंगीत चष्म्यामुळे रंग चढला होता तर तो, तो जर चष्मा स्वच्छ असेल त्याच्यावर जर कुठल्या शेड्स नसल्या तेव्हा आपल्याला जग जसायचा दिसेल सध्या आपली समस्या ही आहे की आपला जो चष्मा आहे ज्याच्यातून आपण जगाकडे बघतोय चष्मा स्वच्छ नाही आहे तो चष्मा आहे मन आपला कारण की जगत जसं तसंच आहे आपल्या मनामुळे आपण त्या जगतावर वेगवेगळे रंग चढवत असतो म्हणजे स्त्री एक असते स्त्री त्या स्त्रीकडे बघण्याची दृष्टी पुरुषाची जशी असेल तशी ती स्त्री त्याला दिसेल समजा समजा त्या स्त्रीचा जो पती आहे तो जर तिच्याकडे बघत असेल तर तो पतिरूपी चष्म्यातनं बघतोय त्यामुळे त्याला ती पत्नी म्हणून दिसते ती स्त्री त्याच स्त्रीला तिची मुलं जेव्हा बघतात तेव्हा तिच्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी अशी असते की ही आमची माता आहे आणि त्याच स्त्रीकडे बघणारा तिचा जो पिता असतो त्याला असं वाटतं की ही माझी पुत्री आहे तर स्त्री तर एकच आहे पण तिच्याकडे मी कुठल्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने मला ती वेगळी वेगळी भासते आहे ती स्त्रीच परंतु मी स्वतःला तिच्या नात्यात काय मानलेलं आहे त्यानुसार मला ती स्त्री वेगळी वेगळी दिसते त्यामुळे जग जे आहे ना बाहेरचं जग ते आपल्याला जसं आहे तसं नाही दिसत ते आपल्याला आपण जसे आहोत तसं दिसतं मग करायला काय पाहिजे करायला आपलं मन शुद्ध करायला पाहिजे आपल्या मनाची जर आपण शुद्धी केली आपल्या चित्ताची जर आपण शुद्धी केली तर आपल्याला जग जसं आहे तसं दिसेल आणि मग असं लक्षात येईल की जग हे शुद्ध चांगलं पवित्र मंगलच आहे हा प्रत्येक सेल्फ रिअलाइज माणसाचा अनुभव आहे प्रत्येक संताचा अनुभव आहे तर संत आपल्याला जे सांगतात त्यांचं आपण म्हणणं ऐकायला पाहिजे आपण आपलं डोकं डू वी टू ऑलरेडी इन्व्हेंटेड बाय एल्स विच इज दिस ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षापूर्वी आपल्यासाठी जे काही करून ठेवलेलं आहे ते इतकं जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे जे सर्वसमावेशक तर त्याच्यामध्ये आपण आणखीन कोसपट काढायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये आपण काही जास्त ऍड करण्याची पण गरज नाही आपण जर काही त्यात मिळवतो म्हटलं तर काय होईल की जे ओरिजिनल अमृत आहे त्याच्यामध्ये थोडस विष काल होईल आपण आपल्या जीवनाच्या अनुभवामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा गीतेमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सत्य कशा कशा आहेत ते पडताळून बघण्याचा प्रयत्न करायचा गीता आणि ज्ञानेश्वरी आपण आपल्या मलिन मनाच्या साह्याने पुन्हा एकदा रि करण्याची काही गरज नाही जर आपल्याला गीतेमध्ये दोष दिसत असला रामायणामध्ये दोष दिसत असला महाभारतामध्ये दोष दिसत असला ज्ञानेश्वरीमध्ये दोष दिसत असला जगामध्ये दोष दिसत असला तर समस्या आपल्यामध्ये आहे ह्या लोकांमध्ये नाही याच्यामध्ये नाही तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात hmm? वस्तुत पाहता सर्वेश्वर जयंत नाबर मला विचारत व्हॉट अबाउट बॅड थिंग्स हॅपनिंग अराउंड अस व्हेर वी हॅव नो कंट्रोल येऊ त्याच्यावर आपण आय विल अन्सर दॅट क्वेश्चन लेट मी सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज सेज अबाउट दिस फोर्टीन वर्स मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर करू विचार चालेल चांगला प्रश्न आहे हा वस्तुतः पाहता सर्वेश्वर जैसा की जैसा की असे निर्व्यापार परी त्याच्याच मुळे विस्तार निर्माण होतो त्रिभुवनाचा वस्तुतः पाहता सर्वेश्वर सर्वांचा जो ईश्वर आहे तो 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 असतो निर्व्यापार तो, निर्व्या तो स्वतः निर्व्यापार आहे ठीक आहे परंतु त्याच्याच मुळे विस्तार निर्माण होतो त्रिभुवनाचा त्रिभुवन जे आहे ना त्रिभुवन म्हणजे तीन भुवन किंवा तीन लोक हे जे तीन भुवन आहेत ते म्हणजे आपल्या मनाच्या तीन अवस्था आहेत किंवा आपल्यामध्ये आपल्याला अनुभवाला येणाऱ्या तीन अवस्था आहेत तर एक अवस्था कुठली आहे जी आत्ता सुरू आहे जागृत अवस्था दुसरी अवस्था कुठली आहे स्वप्नावस्था तिसरी अवस्था कुठली आहे अवस्था तर ह्या ज्या तीन अवस्था आहेत त्या तीन मध्ये आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव येतो जे जागृतावस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला असणेपणाचा अनुभव येतो आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला नसलेपणाचा अनुभव येतो झोपेमध्ये अनुभव हो नष्ट होत नाही डीप स्लीप इज नॉट एन एन्स ऑफ एक्सपिरियन्स डीप स्लीप इज अन एक्सपिरियन्स ऑफ निद्रा अवस्था हा अभावात्मक अनुभव असतो अनुभवाचा अभाव नाही होत अनुभवाचा अभाव नाही होत त्यामुळे हा जो सर्वेश्वर आहे तो असे निर्व्यापार मी तो स्वतः काही कर व्यापार करत नाही परंतु त्याच्याचमुळे विस्तार होतो म्हणजे आता पहा की ह्या तीन अवस्था जर आपणच नसलो तर अनुभवायला येतील का नाही येऊ शकत पण काय होतं बा की आपला अभाव आपल्या स्वतःचा अभाव आपल्याला कधीही अनुभवायला येऊ हो शकत नाही कारण की तो होऊ शकत नाही आपण स्वतः आहोत किंवा नाही आहोत याच्याबद्दल आपल्या मनात कधी शंका असते का आपल्याला कधी नसणेपणाचा अनुभव आलाय का आपल्याला जगाच्या नसणेपणाचा अनुभव आलाय परंतु आपल्याला आपल्या नसणेपणाचा असणेपणाचा अनुभव नेहमी येतो नसणेपणाचा अनुभव येऊ शकत नाही म्हणजे कसं आहे पहा की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपणच म्हणतो ना की काल रात्री मला चांगली झोप लागली होती पण मधून मधून मला जरा खराब स्वप्न पडली असं म्हणतो आपण तर जो हे म्हणतो आहे जागा झाल्यावर मी समजा असं म्हटलो मी असं म्हणालो की मला काल रात्री चांगली झोप लागली होती तर तो जागेपणाचा जा जो मी आहे तो रात्री झोपेत होता का जागेपणाचा जा मी जर कायम राहिला ना तर झोप लागणारच नाही असं होय जागेपणा जागेपणामधला जो मी आहे तो जोपर्यंत आपण ड्रॉप नाही करत त्याला जोपर्यंत आपण सोडून नाही देत तोपर्यंत आपल्याला झोप येणारच नाही झोपेची प्रक्रिया काय माहितीये का झोपेची प्रक्रिया अशी आहे की पहिले आपण जगाला सोडून देतो काय करतो बाहेरचं जग सोडून देतो घरात येतो दे दरवाजा बंद करतो नंतर ते घर सोडून आपण आपल्या बेडरूम मध्ये जातो म्हणजे घरही सोडलं बेडरूम मध्ये गेल्यानंतर आपण पांघरून घेतो म्हणजे पलंगावर जातो बाकीची खोली सोडून देतो पलंगावर येतो दे पलंगावर आपण पांघरून घेतो आणि मग त्यानंतर आपण डोळे मिटतो म्हणजे काय होतं की आपल्या समोर जे काही दृश्य असेल ते सगळं दृश्य सुद्धा आपण सोडून देतो हे सगळं सुटत सुटत चाललंय पहा पहिले जग सुटलं त्यानंतर घर सुटलं नंतर खोली सुटली नंतर दृश्य सगळं जगत सुटलं त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये हा मंत्र सुरू होतो की मला झोपायचं आहे आय वॉन्ट टू स्लीप आय वॉन्ट टू स्लीप आय वॉन्ट टू स्लीप तर जोपर्यंत हा आय आहे आणि जोपर्यंत वॉन्ट आहे तोपर्यंत स्लीप नाही होत याचं उदाहरण काय माहित का की समजा एखादी बाई असेल आणि ती चार पाच मुलांना झोपायचा प्रयत्न करत असेल आता आपल्या आधीच्या तीन चार पिढ्यांची किंवा आपल्या आधीच्या आजीच्या पिढीतली आपण गोष्ट करू आपल्याकडे मला वाटतं की इथे जेवढे लोक आहेत त्यापैकी कोणालाच पाच मुलं नसतील पण आपल्या आजीला होती ना पाच मुलं तर ती आजी आज या पाच मुलांना कशी झोपवायची सगळ्यांना एका रांगेत एका खोलीत पांघरुण देऊन झोपवून दिला आणि नंतर विचारायचा प्रश्न की जो कोणी झोपला असेल त्यांनी आपला हात हलवावा म्हणजे मला कळेल की तुला झोप लागली असं होऊ शकतं का असं नाही होऊ शकत तर समजा आपण हा प्रश्न विचारला की जो कोणी झोपलेला असेल त्यांनी हात हलवावा तर जो जागा आहे जो ऐकतो आहे तोच फक्त हात हलवू शकेल ना म्हणजे मग काय किती झोपलेलं नाहीये म्हणजे जागृतावस्थेमधला जो मी असतो तो निद्रावस्थेत नसतो निद्रावस्थेमधला नस निद्रा जो मी आहे तो वेगळा मी असतो जागृतावस्थेमधला जो मी तो वेगळा मी असतो तर जो सकाळी उठल्यानंतर हे म्हणतो की काल रात्री मला चांगली झोप लागली होती पण मध्ये मध्ये मला स्वप्न पडली हे असं कोण म्हणू शकतो असा तोच म्हणू शकतो की ज्याला या तिन्ही अवस्थांचा अनुभव आहे हो त्या तिन्ही अवस्थांचा जो अनुभव करताय तो मी आहे माझ्यामध्ये या तिन्ही अवस्था येतात जात आहेत येत आहेत जात आहेत येतायत जात आहेत ही आहेत तीन थी थी भुवन आपल्याला काय वाटत पण आपल्याला असं वाटतं की आपण ह्यांच्यामध्ये चाललोय आणि बाहेर आपल्याला काय वाटतं की मी जागा झालो त्यानंतर मी झोपी गेलो मला स्वप्न पडलं म्हणजे काय की मी जागृत अवस्थेत आलो नंतर मी स्वप्नावस्थेत गेलो नंतर मी निद्रावस्थेत गेलो असं वाटतं आपल्याला तसं नसतं असतं एक्झॅक्टली उलट माझ्यामध्ये जागृतावस्था येते जाते माझ्यामध्ये स्वप्नावस्था येते जाते माझ्यामध्ये निद्रावस्था येते जाते परंतु आपलं लक्ष त्या जागृता अवस्थेकडे किंवा अवस्थेमधल्या अनुभवांकडे असतं किंवा जागृता अवस्थेमध्ये आपल्याला जे जग अनुभवाल तर त्याच्याकडे असतं त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण जागे झालो रेल्वे स्टेशन रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्म याचं उदाहरण मी किती वेळा दिलेलं आहे अगदी मला कंटाळा येणार नाही तोपर्यंत मी ते देत राहणार आहे आणि तुम्हाला केव्हा तरी ते उदाहरण क्लिक होणार आहे ट्यूबलाईट पेटणार आहे आपण जेव्हा रेल्वे स्टेशनवर गाडीमध्ये बसलेलो असतो आणि शेजारच्या प्लॅटफॉर्मवरची गाडी हलते तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली गाडी हलते असं जर असलं तर आपण काय करतो की आपण प्लॅटफॉर्मकडे बघतो आणि मग मग लक्षात येतं की नाही नाही प्लॅटफॉर्म आणि आपली गाडी हे दोन्ही एकाच जागी आहेत पलीकडची गाडी हलते परंतु जर आपलं लक्ष त्या पलीकडच्या गाडीवर असलं ना तर आपल्याला असं वाटतं की आपली गाडी हलते असं प्रमाणे त्याचप्रमाणे आपलं जेव्हा जगाकडे लक्ष असतं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते जग खरं आहे आणि आपण हलतोय तर जग ते बदललेलं असतं खरं तर आपल्या अनुभवामध्ये परंतु आपल्याला असं वाटतं की ते बदललेलं नाहीये आपल्याला असं वाटतं की ते जात तसंच आहे खरं तर ते, खर ते दर क्षणी बदलत असते परंतु आपल्याला त्या बदलाचा अनुभव हो येत नाही कारण की मागच्या क्षणी जे जग होत ना त्या जगाचा आपल्या मनावर इतका प्रचंड पगडा आणि संस्कार झालेला होता किंवा आहे की त्यामुळे त्याच्यामध्ये बदल घडतोय असं आपल्याला कळत नाही ठीक आहे ना आपल्या आपण त्याला खरं मानतो म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण हलतोय आपल्याला असं वाटतं की आपण आधी लहान होतो मग आपण तरुण झालो नंतर आपल्याला प्रौढ झालो आपण म्हाताऱ्या होणार आहे नंतर आपण मरणार असं आपल्याला वाटत कारण की आपण या जगाला खरं म्हणलंय तसं नाही माझ्यामध्ये बाल्यावस्थेतला अनुभव आला आणि गेला माझ्यामध्ये तरुणावस्थेतला अनुभव आला आणि गेला माझ्यामध्ये प्रौढावस्थेमधला अनुभव आला आणि गेला माझ्यामध्ये वृद्धावस्थेचा अनुभव येईल जाय माझ्यामध्ये मृत्यूचा अनुभव येईल जाय मी कुठे नाही जात आपली जी आपल्या असण्याबद्दलची जाणीव आहे तिच्यामध्ये आपल्या जन्मापासून ते आतापर्यंत काय बदल घडला आहे नथिंग झिरो झिल्ज नादा अनेक भाषण मी सांगितलं तुम्हाला नाही म्हणजे काय शून्य काही बदल घडलेले नाही आपल्या असण्याबद्दलची जी, जी जाणीव आहे ना ती आहे फंडामेंटल मूलभूत त्याच्यामध्ये हे सगळे बदल आपल्याला अनुभवायला येतात परंतु ह्या बदलांकडे आपलं लक्ष जेव्हा असतं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण बदलतोय विचार करा त्याच्यावर चिंतन करा थोडस आणि ह्याच बदलामध्ये आपल्याला ना बरे वाईट अनुभव येतात आपण ह्याच्याबद्दल देखील चिंतन थोडस केलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही अनुभव आपल्याला येतात ते सगळेच्या सगळे अनुभव याच्या आधी आपल्या हातून जे काही कर्म घडलेली असतील त्यानुसार येतात आताचा जन्म आपला जो आहे सुरू आहे सध्या हे मी सगळे जीवात्माच्या दृष्टीने गोष्ट करतोय सत्य हे नाही आहे बरं का परंतु जर जीवात्म्याच्या स्तरावर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा जो जीवात्मा आहे तो मागच्या जन्मी काही ना काही करत होता त्याचं तिथलं काम संपलेलं नव्हतं त्याच्या मनामधल्या सगळ्या इच्छा अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नव्हत्या त्यामुळे त्या इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत होता तर ज्या ज्या इच्छा त्याच्या पुऱ्या होऊ शकल्या नाहीत कारण की शरीर संपून गेलं म्हणून ह्या जन्मी ह्या शरीरामध्ये ह्या जी ह्या आयुष्यात जे जे काही अनुभव येतात हो मला आता ते सगळेचे सगळे अनुभव त्या मागच्या जन्मामध्ये आपण जी काही कर्म केली असतील त्याच्यामुळे येतात त्याला म्हणतात प्रारब्ध तर ह्या जन्मामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या प्रारब्धानुसार घडत असतात त्याला आपण काही नाही करू शकत म्हणजे कसं आहे की आपण जर आकाशामध्ये एखादा गोटा भिरकावला तर तो केव्हा ना केव्हा तरी खाली येऊन पडेल ना हा नियम आहे त्याचप्रमाणे आपण जी काही के कर्म केलेली असतील मागच्या जन्मी ती समजा मागच्या ज्यांनी फलीभूत झाली नसतील तर त्या जातील कुठे दे हॅव टू कम बॅक आणि द लॉ ऑफ कर्मा कर्माचा सिद्धांत आपल्याला हे सांगतो की जो कोणी कर्म करेल त्यालाच त्या कर्माचं फळ भोगायला लागेल म्हणजे वाईट असेल तर भोगायला लागेल आणि चांगलं असेल तरी भोगायलाच लागेल म्हणजे काय आहे की जर चांगली कर्म केली खूप पुण्य जमा केलं तर मग स्वर्गात जाऊन स्वर्गामधले भोग भोगावे लागले आणि ते सगळे भोग संपले सगळं कर्म आणि कर्मफळ सगळं संपलं की मग बाकीचं उरलेलं जे असेल ते भोगायला पुन्हा दुसरा जन्म आहेच अशा प्रकारे कर्म आणि कर्मफळ आणि हा कर्माचा सिद्धांत हे नेहमी चालू राहतात ठीक आहे ना तर तशा प्रकारे समजा आपण केलं मग काय होईल की समजा आपल्या ह्या जीवनामध्ये जो काही आपल्याला अनुभव येणार आहे किंवा यायला हवा आपल्या प्रारब्धानुसार तशा प्रकारची सगळी परिस्थिती आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसेल म्हणजे जर आपल्या आजूबाजूला आपल्याला वाईट परिस्थिती दिसते आहे तर याचा अर्थ हा आहे की अशी वाईट परिस्थिती माझ्या अनुभवाला येण्यासाठी माझ याच्या आधीच कर्म जबाबदार आहे म्हणजे कोण मीच जबाबदार आहे माझ्या स्वतःच्या कर्मामुळे मला अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जन्म मिळाला आता पहा की आजच्या जगात देखील प्रत्येकच व्यक्ती दुःखी नाही नाहीये प्रत्येकच व्यक्ती सुखी असंही नाही म्हणजे पुष्कळ तुम्ही असं बघाल की परिस्थिती आजूबाजूला चांगली नाही आहे परंतु तरी देखील त्या परिस्थितीमध्ये असलेली व्यक्ती शांत आहे आपल्या संतांची उदाहरण घ्या ना खूप दूर कशाला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज ज्यांचं आपण पुस्तक वाचतोय त्यांच्या जीवनामध्ये किती किती वाईट घटना घडल्या हे चाइल्डहूड वॉज सो चॅलेंजिंग म्हणजे त्यांच्या बालपणी त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या मनावर जे काही आघात झालेले असतील ना त्याची आपण कल्पना देखील नाही करू शकत अशा प्रकारचे आघात ज्या लहान मुलांनी सहन केले आणि त्याच्यानंतर देखील असं अमृततुल्य पुस्तक बाहेर निघालं तिथे केवढ पावित्र्य असेल जर आपण तिथे तेव्हा त्या जागी जिवंत असतो तर आपण म्हटलं असतं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची निर्मिती कशी काय होऊ शकेल आपण इमॅजिनच नाही करू शकत आपलं डोकं जेव्हा फिरलेलं असतं ना तेव्हा आपल्या हातून वर्णामध्ये दुप्पट मीठ पडतो तिखटच जास्त पडतो अशा गोष्टी होतात गीतेचा अनुवाद कॅन यू इमॅजिन तर अशा प्रकारच्या लोकांच्या जीवनामधनं जर आपण काही शिकलो त्याच्यातनं काही जर आपण बोध घेतला तर असं लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये जे जीवना जीवना सगळे प्रसंग घडतात गीतेची जर शिकवण आपल्याला पूर्णपणे कळलेली असली किंवा वेदांताची शिकवण जर आपल्याला पूर्णपणे घडलेली असली तर आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत आपल्या आसपास घडणाऱ्या ज्या घटना घटना आहेत त्या आपल्याला अनुभवायला यायला हव्या होत्या असं आपल्या प्रार्भामध्ये म्हणून त्या घटना आपल्या भोवतली होत आहेत आणि त्यांचा आपल्या मनावर परिणाम होता तर जर आपण त्या घटनांना ज्याप्रमाणे तोंड द्यायला पाहिजे त्याप्रमाणे जर दिलं आणि ते देत असताना त्याचे जे काही परिणाम होणार असतील त्याचा जर आपण स्वार्थी दृष्टीने विचार केला नाही आणि ते कर्म केलं तर त्या कर्माचं जे फळ आहे ते आपल्याला जिकटत नाही हे आतापर्यंत आपण शिकलोय पहिल्या चार साडेचार अध्यायांमध्ये प्रकारे जर आपण केलं तर ठीक आहे तर जी एखादी वाईट गोष्ट असेल किंवा वाईट घटना असेल तिच्याशी आपण कसं डील करू जर आपण अर्जुन असू जर आपण क्षत्रिय असू आणि जर आपल्या समोर धर्मयुद्ध ठाकलेलं असेल तर आपण ते युद्ध करायला पाहिजे अशा प्रकारे जर आपण आपला जो धर्म आहे कशानुसार वर्णानुसार आणि आश्रमानुसार तो जर केला तर या जगामध्ये परिस्थिती बेअरेबल असेल सहन करण्याजोगे तसं जर नसेल तर ह्या जगामध्ये जी परिस्थिती असेल ती सहन करण्याच्या कर पलीकडली असेल तर हे आपल्याला करायला पाहिजे त्यामुळे चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी भगवंतांनी निर्माण केल्या असं नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या गुणांनुसार निर्माण होत असतात आणि नष्ट पण होत असतात जेव्हा अधर्माचं प्राबल्य होतं तेव्हा भगवंताचा अवतार इथे होतो आणि धर्म पुन्हा प्रस्थापित होतो तर धर्म प्रस्थापित करण्यासाठी भगवंतानी चतुर्भोज किंवा दहा भोज किंवा व्हॉटेवर अशा प्रकारचा अवतार घेण्याची काही आवश्यकता नाही सहस्र पुरुषा शीर्षा सहस्राक्ष सहस्रपाद सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्राक्ष सहस्रपाद असा नाही येऊ हो शकत का भगवंत म्हणजे मी तर विचार केला आणि चिंतन केलं तेव्हा मला असं कळलं कर की करोनाचा जो विषाणू आहे ना तो देखील भगवंताचाच अवतार आहे भगवंतानी तो अवतार कावर घेतला कारण त्याच्या मार्फत त्याला स्वच्छतेच काम करण्याची गरज होती तुम्ही बघा की करोनाच्या संकटामध्ये ना सगळ्याच्या सगळेच लोक मिले नाही आपण जिवंत आहोत ना म्हणजे काय की ज्यांची रोगप्रतिकार शक्ती आणि क्षमता चांगली होती त्या लोकांवर त्या विषाणूचा परिणाम नाही झाला परंतु ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली होती कमकुवत झाली होती त्यांच्यावर त्याचा परिणाम झाला असं आणि त्या करोना व्हायरसचं आपण चित्र बघतो ना त्याला नाही का असे असंख्य हात टेंटॅकल्स आहेत असंख्य डोकी आहेत किंवा असंख्य तोंड आहेत अशा प्रकारचं चित्र आपण बघतो त्यामुळे भगवंताचा अवतार कसा होईल कुठल्या रूपात होईल आपण नाही सांगू शकत म्हणजे आता हिरण्य कश्यपुनी तपश्चर्या करून वरदान मागून घेतलं होतं विष्णूकडनं विष्णूकडनं नाही हे नॉर्मली हे लोकांना भक्ती शंकराची करते शिवाची आणि मग तो शंकर भोळा आहे <laughs> तो भोळा असल्यामुळे कोणालाही काही वरदान देऊन टाक आणि मग त्याच्यानंतर मग विष्णूला ते सगळं निसरायला लागतं अशा आपल्या पुराणामधल्या कथा आहेत या कथांच्या मागचं तात्पर्य हेच आहे की ह्याच जे मर्म आहे ते आपल्याला कळायला पाहिजे ह्याच्यातला जो गाभा आहे किंवा ह्याच्यामधनं काय सांगितलं जात आहे ते आपल्याला समजणं आवश्यक आहे समजणं हेच आवश्यक आहे की आपण जगामध्ये राहत असताना सत्वगुणाची कास धरावी आणि जो रजोगुण आहे तो सत्वगुणाने नियंत्रित असावा अशा प्रकारे आपण या जगामध्ये राहण्याची आवश्यकता आहे ते जेव्हा चाललं जातं तेव्हा काय होईल की सत्व गुण जर गेला त्याच्या जागी तमोगुण येईल ना समजा चांगलं सरकार असेल ते चांगलं सरकार समजा पडलं तर त्याच्या जागी जे दुसरं सरकार येईल ते चांगलं नसेल खराब सरकार येईल असं होऊ शकतं व्हॅक्युम विल ऑलवेज बी फिल्ड अप समजा आपण चांगलं पाणी असलेलं मडकं किंवा खळगा एखादा रिकामा केला तिथे काय होईल तिथे निसर्गाच्या नियमांप्रमाणे किंवा तिथे जे आसपास असेल ते गढूळ पाणी जर असलं ते गढूळ पाणी येऊन तो खळगा भरेल आणि ते भरलं जाईल ना रिकामी जागा नाही राहणार त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये जर आपण सत्वगुण ठासून भरून ठेवले तर मग तमगुण कदाचित येणार नाही कारण की जागाच नाही तर परंतु जर आपण सत्वगुणाचा त्याग केला तर मग तमगुण त्याच्यामध्ये येऊन बसून जाईल त्यामुळे अशा प्रकारे गुणांचं येणं जाणं सुरू असतं सारखं आणि ह्या गुणांच्या येण्या जाण्यामुळे गुणांच्या गुणांच्या प्रादुर्भावामुळे जगामध्ये गोष्टी घडतायत असं आपल्याला दिसत परंतु आपल्याला असं वाटतं की आपण हे करतो म्हणून घडतं असं नाही त्या असं करता जरी म्हणती तरी कर्म न स्पर्शे तयाप्रती तयाची ती उदास वृत्ती बिघडते ना यत किंचित त्यास करता जरी म्हणती म्हणजे जो परमात्मा आहे त्याला आपण करता जरी म्हटलो तरी सुद्धा कर्म न तया प्रति त्याला कर्माचा स्पर्शच नाही होत आपण म्हणतो ना की ईश्वराच्या कृपेमुळे सगळं होत आहे ईश्वर सगळ्या जगाचा नियंत्रण आहे तो सगळ्याच नियंत्रण करतोय तो हे सगळं जग चालवतोय तो चालवतो आहे असं आपल्याला वाटतं तो चालवतोय वाट असं आपण म्हणतो परंतु त्याला ह्या कर्माचा किंवा कर्माच्या फळांचा लेप नाही होत तयाची ती उदास वृत्ती आपण उदासीन या शब्दाचा अर्थ मागच्या बघितला होता उदास वृत्ती म्हणजे ती आहे उदास म्हणजे उत आस हे जे सापेक्ष जग आहे त्या सापेक्ष जगाच्या वर उठलेला जो आहे तो आहे उदासीन बिघडते ना यंचित त्याची जी वृत्ती आहे ती उदासीन असल्यामुळे ती बिघडत नाही नाही का त्याची न भंगे निर्विक निर्विकल्पता तेवी न मोव हि महाभूता उभारितो समूहाने थोडा आपण विचार करू याच्याबद्दल त्याची न भंगे निर्विकल्पता निर्विकल्पता म्हणजे काय बघा की आपल्याला जर जगाकडे बघायचं असलं पण जगाचा जर विचार केला ना त्याच्यामध्ये विकल्प असतो विकल्प विकल्प कुठला असतो आहे किंवा नाही आहे हे दोन विकल्प आहे म्हणजे कसं की हे पुस्तक आहे किंवा हे पुस्तक नाही माझं हे शरीर आहे किंवा हे नाही आहे आत्ता आहे पण अशी एक वेळ येईल की जेव्हा हे शरीर चाललं जाईल म्हणजे शरीराबद्दल सुद्धा आहे आणि नाही आहे अशा प्रकारचा विकल्प आहे आत्ता आपला जो कार्यक्रम सुरू आहे तो आत्ता सुरू आहे म्हणजे तो आहे थोड्या वेळाने तो संपणार आहे म्हणजे तो नाही आहे हा फोन आत्ता इथे आहे आता माझ्या हातात नाही आहे म्हणजे आहे किंवा ना। नाही आहे हा जो विकल्प असतो ना असणं किंवा नसणं हा आपल्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही आहे असं वाटतं त्याच्याबद्दल असत म्हणजे आपण जे काही स्वरूपाने ग्रहण केलेलं आहे आपल्या व्यतिरिक्त व्हॉट एव्हर वी हॅव कन्सिडर्ड ॲज दी अदर व्हॉटएवर वी हॅव टेकन ॲज द अदर आपण ज्याला इतर अदर आणि इतर म्हणजे सारखच असावं असा माझा अंदाज आहे ज्याला आपण हो। आपल्या व्यतिरिक्त जे आहे असं मानतो आहोत आपल्या व्यतिरिक्त आहे असं आपल्याला जे वाटत त्याच्यामध्ये असणं आणि नसणं हे दोन विकल्प असतात परंतु आपल्यामध्ये असणं आणि नसणं असा विकल्प नसतो आपल्या नसण्याचा संभवच नाही आपण नेहमी असतोच जर आपल्याला नसण्याचा संभव नसेल आपल्या नसण्याचा आपल्याला कधी अनुभव नसेल तर आपण आहे असं सांगण्याची काही गरज आहे का काही गरज नाही आपण आहोत त्यामुळे अहम ब्रह्मास्मी असं वाक्य लोकांना सांगत सुटायची काही गरज नाही असं जर आपण सांगू सांगत सुटलो लोकांना सांगत गेलो तर लोक म्हणजे की याला वेळ लागेल अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आहे तो सांगायचा नाहीये कोणाला तो फक्त so आहे सांगायचं काय सांगायचं तत्व मसी की तू ते आहेस द करेक्ट सेंटेन्स इज तत्व मसी अहम ब्रह्मास्मी इज अन एक्सपिरियन्स अनुभव करून सांगितला ठीक आहे म्हणजे ज्याला आलेला असेल अनुभव ऋषीला त्याने तो सांगितला बरोबर आहे ते आहे बरोबर परंतु आपण हे लोकांना सांगायचं नाहीये लोकांना सांगत सुटायची काही गरज नाही नीड त्यामुळे हे जे विकल्प आहेत ना हे विकल्प फक्त आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे अनात्म त्याच्यामध्येच फक्त आत्म स्वरूपामध्ये विकल्प नाही तर त्याची न भंगे निर्विकल्पता आपला अनुभव नाही का आपलाच अनुभव आहे आपल्याच बद्दल सांगतात तेवी न मोडे अकर्तृता म्हणजे जो प्युअर सेल्फ आहे जे शुद्ध चैतन्य आहे अकर्तृत्वच किंवा अ अकर्ताच आहे ते अकर्तृता म्हणजे नॉन डुअरशिप अकर्तृता न मोडे, म्हणजे त्याची जी नॉन डुअरशिप आहे ती कधीच नाही मोडत प्युअर कॉन्शियसनेस डज नॉट डू एनिथिंग इन दॅट प्युअर कॉन्शियसनेस बिकॉज ऑफ द लाईट ऑफ दॅट प्युअर कॉन्शियसनेस त्या शुद्ध चैतन्याच्या चैतन्यामुळे कर्मक्रिया कर्मफळ ह्या सगळ्या घडतात परंतु ते जे शुद्ध चैतन्य आहे त्या शुद्ध चैतन्यामध्ये न करते पण आहे न कर्म आहे न पण आहे प्युअर कॉन्शियसनेस डस नॉट डू एनिथिंग प्युअर कॉन्शियसनेस ओनली लाईट्स अप व्हॉट एव्हर इज बिंग डन परी सर्वही महाभूता महाभूत उभार समुहाने जरी ते शुद्ध चैतन्य काही करत नसेल तरी सुद्धा त्याच्यातून पंचमहाभूत निर्माण होतात कशी निर्माण होतात याचं उपनिषदांमध्ये वर्णन आहे म्हणजे शुद्ध चैतन्यामधून चिदाभास निर्माण होतो चिदाभास इज द मिस्टेक अन सेन्स ऑफ आयनेस आय हॅव विद इन मी चिदाभास म्हणजे तुम्ही चंद्रप्रकाशाशी त्याच त्याची तुलना करू शकता समजा सूर्य हे शुद्ध चैतन्य असेल तर चंद्रावरनं जो प्रकाश रिफ्लेक्ट होतोय परावर्तित होतोय जो आपल्यापर्यंत पोचतोय हो त्याला आपण म्हणून चिदाभास आहे सूर्यप्रकाशच परंतु आपण त्याला चंद्रप्रकाश म्हणतो त्यामुळे आपल्यामधली जी स्वतःबद्दलची जाणीव आहे आयडेंटिफाईड विथ अवर माइंड आपल्या मनातून आपल्याला जी स्वतःच्या असण्याबद्दलची जाणीव आहे असं वाटतं त्याला म्हणतात चिदाभास इट इज ऍक्च्युली रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस नॉट प्युअर कॉन्शियसनेस तर त्याच्यामधून ही सगळी पंचमहाभूत निर्माण होत म्हणजे त्या पंच महाभूतांचा आपल्याला अनुभव येतो पंचमहाभूत कुठली आहेत आकाश आहे तर वायू आहे त्यानंतर अग्नि आहे नंतर जल आहे नंतर, नंतर पृथ्वी आहे तर ह्यांचा अनुभव आपल्याला कसा येतो ह्यांचा अनुभव आपल्याला आपल्या इंद्रियांमधन येतो जे आकाशाचं जे तन मात्र आहे म्हणजे त्याची जी, जी युनिक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे आहे शब्द आकाशामध्ये जो शब्द असतो तो आपल्याला आपल्या कानात नाही ऐकू येतो कर्णेंद्रियातनं त्याच्या नंतरच जे महाभूत आहे आणि ही जी महाभूत आहेत ना ही सूक्ष्मातून स्थुलाकडे जातात नेहमी त्यांची रचना अशी होते की द ग्रोसर एलिमेंट इज बॉर्न आउट ऑफ द सटलर एलिमेंट तर सगळ्यात सटल काय आहे सगळ्यात सूक्ष्म काय आहे सगळ्यात सूक्ष्म जे सर्व व्यापी आहे ते आहे म्हणजे शुद्ध चैतन्य प्युअर कॉन्शियसनेस त्यातून काय निर्माण झालं त्यातून आपलं आपली जी इंडिव्हिज्युअलिटी आहे म्हणजे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस ती निर्माण झाली रिफ्लेक्टिंग मीडियम काय मन आहे आपलं त्याच्यातून जेव्हा हे शुद्ध चैतन्य बाहेर निघतं तेव्हा जे दिसतं त्याला म्हणतात चिदाभास दॅट इज दॅट इंडिव्हिज्युअल दॅट इज द जीवात्मा तर किचकट आहे आपण ना ह्याच्यामध्ये नाही जाऊ विशेष कारण की ह्याच्यामध्ये तुम्ही बोर होऊन जाल तुम्ही झोपून जाल मला सांगता सांगता झोप येऊन जाईल परंतु ही सगळी पंचमहाभूत ह्या शुद्ध चैतन्यामधून बाहेर निघतात एवढं फक्त तुम्ही समजून घ्या एवढंच फक्त तरी समजलं तरी डोंट हॅव टू गो इन टू जीवी असूनही तो कधी कोणाचा होत नाही जग जन्मते नष्ट होई परिपत्ता तया जगाच्या जीवी असूनही म्हणजे हे जे शुद्ध चैतन्य आहे ते जगाच्या जीवी आहे त्याच्यामुळेच जे सगळे आपल्याला एवढे मोठे जीव दिसत ते दिसत नाही का तो कधी कोणाचा होत नाही म्हणजे शुद्ध चैतन्य कधी कोणाला कशाला चिकटू शकत नाही आवर इसेन्शियल नेचर आवर प्युअर कॉन्शियसनेस इज अनअटॅचेबल आपली ही जी स्वतःबद्दलची जाणीव आहे ना शुद्ध चैतन्य म्हणजे प्युअर अवेअरनेस ऑफ अवर ओन बीइंग ॲक्च्युली प्युअर अवेअरनेस इज नॉट ऑफ अवर ओन बिईंग प्युअर अवेअरनेस इज नॉट ऑफ एनीथिंग शुद्ध चैतन्य जे आहे ना त्याला कशाची जाणीव होत नाही शुद्ध चैतन्य म्हणजे जाणीव आणि अस्तित्व ह्या दोन्ही गोष्टी एकरूपच एकरूपच आहेत म्हणजे नोइंग अवेअरनेस अँड बिईंग म्हणजे एक्झिस्टन्स दे आर वन अँड द सेम थिंग जोपर्यंत आपल्याला या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं वाटत असतं ना तोपर्यंत आपण दुःखी असतो परंतु जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा आनंद होतो थोडा विचार करायचा होता अगदी साधं उदाहरण घेऊ आपण साधं उदाहरण काय घेऊ की समजा एखादी वस्तू आपण खाणार आहोत आपण आपलं जरा रोजच्या अनुभवातलं उदाहरण घेऊ आतापर्यंत खूप जरा जास्त जड विषय जर मला केळ खायचंय ते केळ जोपर्यंत माझ्या ताटात आहे किंवा माझ्या हातात आहे तोपर्यंत तो त्या केळ्यामुळे मला आनंद होणार आहे का नाही होणार ते केळ आपल्याला सोलावं लागेल आणि ते केळ आपल्या जिभेवर ठेवावं लागेल आणि जिभेचा म्हणजे रसनेचा आणि त्या केळ्याचा जेव्हा संयोग होईल म्हणजे काय आहे की ही जीभ जी आहे ना ही इच्छित स्वरूप आहे म्हणजे दिस इज अवेअरनेस इथे इथे संविधाना होते है ना जीभेमध्ये नॉलेज इथे होते ते आणि हे एक्झिस्टन्स आहे केवळ म्हणजे एक्झिस्टन्स आहे म्हणजे ते अस्तित्वात आहे तर ते त्याचं अस्तित्व आणि हे जे ज्ञान आहे ते अस्तित्व आणि ज्ञान म्हणजे एक्झिस्टन्स अँड नॉलेज एक्झिस्टन्स अँड अवेअरनेस वेन दे कम टुगेदर तेव्हाच आनंद होईल ना नाही तर नाही होणार सो व्हॅन नोईंग अँड एक्झिस्टन्स नोईंग अँड बीइंग बिकम वन व्हेन दे मर्ज टुगेदर दॅट इज व्हेन आनंद हॅपन्स सत आणि चित ह्या दोन गोष्टी जोपर्यंत दो वेगळ्या असतात ना तोपर्यंत तो तो आनंद नाही होत सत आणि चित ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकरूप होतात म्हणजे माझं असणं आणि माझी माझ्या असण्याबद्दलची जाणीव ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकरूप होतात तेव्हा काय लक्षात येतं की हे असणं आणि जाणणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत माझ्या स्वतःबद्दल असणं आणि जाणणं या दोन्ही गोष्टी एकत्रच होतात नेहमी बाकीच्या कुठल्याही गोष्टी बद्दल तुम्ही विचार करा तर तेव्हा ते न एकामागमाग एक होत म्हणजे कसं होतं की हा एक फोन आहे ठीक आहे ह्या फोनचं अस्तित्व आहे त्यानंतर हा फोन आहे हे माहिती कोणाला हे मला माहिती म्हणजे फोनचं असणं आणि फोनचं ज्ञान होणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत परंतु तसं आपल्या स्वतःबद्दल नाही होत माझं असणं आणि मी आहे अशी जाणीव असणं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच आहेत सो माय अवेअरनेस ऑफ माय ओन बिईंग हॅपन्स सायमलटेनियसली इट्स नॉट सिक्वेन्शियल एका मागून एक नाही होत लक्षात येत आहे का थोडा जरा कठीण आहे विषय समजायला परंतु ही जी जाणीव आहे ही शुद्ध जाणीव ही कधी कोणाची होत नाही हिच्यावर लेप नाही होऊ शकत जग जन्म ते नष्ट होई जग जन्म होत जगाचा जन्म होतो जगा आणि ते नष्ट पण होतं परी पत्ता नसे तया। जे शुद्ध चैतन्य आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसतात परंतु त्याच्यावर त्याचा परिणाम अजिबात होत नाही तुम्हीच बघा ना की तुमच्याच जीवनामध्ये आपण सगळेजण बघू की आपल्या जीवनामध्ये चांगले प्रसंग येतात वाईट प्रसंग येतात त्या चांगल्या प्रसंगाचा अनुभव देखील मलाच होतो वाईट प्रसंगांचा अनुभव देखील मलाच होतो त्यामुळे मी जो अनुभव करत आहे तो ह्या चांगल्या आणि वाईट अनुभवांच्या पुढे पलीकडे पर असला पाहिजे ते आपलं खरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये जर आपण राहिलो तर किती चांगलं होईल त्याच्यामध्ये राहायचं आपल्याला मी जवळजवळ एक तास बोलतोय आपल्यापैकी कोणाला जर काही प्रश्न असले तर आपण हातवर करू शकता अनम्यूट करू शकता बोलू शकता जयंत जी आपला जो प्रश्न होता त्याला समाधानकारक तर मिळालं का व्हॉट अबाउट बॅड थिंग्स हॅपनिंग अराउंड अस व्हेअर वी हॅव नो कंट्रोल व्हेअर वी डोंट हॅव एनी कंट्रोल वी हॅव टू बेअर दोज ऑन विच थिंग्स डू वी नॉट हॅव कंट्रोल वी डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर थिंग्स हॅपनिंग इन नेचर फॉर एक्झाम्पल कसं असतं की खूप गर्मी जेव्हा होते उन्हाळ्यात त्याच्यानंतर ती गर्मी आपल्याला सहन करण्या व्यतिरिक्त काही पर्याय नसतो जगामधल्या विषयांच्या इंद्रियांशी होणाऱ्या संयोगामुळे शीत आणि उष्ण अशा दोन प्रकारचे अनुभव आपल्याला येतात आणि ते सुखदायक असतात किंवा दुःखदायक असतात मात्र स्पर्शात ते शीतोष्ण सुख दुःखदा आगमा नित्यास आता हे असलं तरी सुद्धा काय आहे की ते येणारे आणि जाणारे आणि अनित्या येतात जातात आगमा अपायी ना अनित्या मग काय करायचं आणि ते सहन करा जो आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित आहे ज्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं भान झालेलं आहे अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये मात्र स्पर्श असतो कोणते व शीतोष्ण सुखदुःखता हे होणारच आहे आपण जर गरम वस्तूला हात लावला तर आपला हात भाजणारच आहे आपण जर जगाला सत्य मानलं आणि त्याच्या मागे पळत राहिलो तर आपल्याला दुःख होणारच आहे परंतु जर आपल्याला कळलं की नाही हे चटका देणार आहे अग्नीमुळे हात भासतो जे जगाशी आसक्ती समजा आपली असली हो तर त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं हे जर आपल्याला कळलं तर आपण काय करू आपण त्याच्याशी चार हात दूर राहू म्हणजे का आपण शिकलो अग्नीमुळे आपला हात भासतो हे कळल्यानंतर अग्निविषयी आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होण्याची गरज नाहीये तुमचा असा प्रश्न आहे की बट शॅल बी नॉट ट्राय टू चेंज इट एज मच एज मच एज पॉसिबल येस वी शुड ट्राय टू चेंज ऍज मच एज पॉसिबल तर विजडम कशाला म्हणतात विजडम इज व्हाट वी शूड ट्राय टू चेंज द थिंग्स वी कॅन चेंजे वी शुड ॲक्सेप्ट दोज थिंग्स दॅट वी नॉट चेंज अँड विजडम इज टू नो द डिफरन्स की आपण काय चेंज करू शकतो काय चेंज नाही करू शकत जे चेंज करू शकतो ते आपण चेंज करायला पाहिजे आपण चेंज काय करू शकतो आपण स्वतःला चेंज करू शकतो आपण बदल हा केवळ आपल्या स्वतःमध्ये घडवून आणू शकतो आपल्या स्वतःमध्ये जर बदल घडवून आणू शकलो तर जगामध्ये बदल घडून आलेला दिसेल म्हणजे कसं आहे की आपण समजा इथे जे उपस्थित आहेत लोक ते सगळेचे सगळे त्यांनी सगळ्यांनी जर स्वतःशी ठरवलं की आजपासून मी अमुक एका प्रकारे राहीन तर काय होईल की आपल्या सगळ्यांची तब्येत सुधारेल आपल्या सगळ्यांचं जे स्वास्थ्य आहे म्हणजे शरीर स्वास्थ्य आणि मन स्वास्थ्य दोन्ही सुधारतील म्हणजे काय होईल की आत्ता या समूहाच स्वास्थ्याच जे काही लेवल आहे स्वास्थ्याचा जो स्तर आहे तो उंचावेल म्हणजे काय होईल की समाज सुधारेल तर समाज सुधारण्यासाठी समाजाला वर आणण्याची काही गरज नाही आपण स्वतःला जर वर आणलं तर म्हणजे प्रत्येकाने स्वतःने तर समाज आपोआप वर येईल हा श्लोक पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे उद्धरे दत्मान आत्मा अनम ना आत्मैव ह्या आत्मनं अबंधू आत्मैव हा आपण स्वतःचा उद्धार स्वतःच करायच आपल्या स्वतःच पतन देखील आपल्यामुळेच होणार आहे कारण की आपणच स्वतःचे सगळ्यात उत्तम मित्र आहोत बंधू आहोत आणि आपणच स्वतःचे सगळ्यात वाईट शत्रू देखील आहोत तर अशा प्रकारे जर आपण जगामध्ये राहिलो की आपण जे काही योग्य आहे ते नेहमी करू जे काही सगळ्यांच्या कल्याणासाठी असेल ज्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण होणार असेल अशाच प्रकारचं कर्म फक्त करू आणि ज्याच्यामध्ये फक्त माझ्या स्वार्थीपणाचा माझ्या मीपणाचा आयदर उत्कर्ष होत असेल किंवा ह्रास होत असेल तर ते करून नको करायला अशा प्रकारे आपण राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या चिंतनात जर आपण राहिलो किती चांगलं होईल तशा प्रकारे आपण सगळेजण राहू आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत तो नमस्कार